माझं नाव प्रश्न क्रमांक 3 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये किती मुलं शाळाबाह्य झालेली आहेत याचा आकडा दिलेला आहे अध्यक्ष महोदय अलीकडेच सरकारने 20 पटसंख्या पूर्ण न करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचं धोरण वर्तमानपत्रात आले तुम्ही नाही म्हणताय पण आज पेपरमध्ये आले आणि कल्पना अशी आहे की त्या लांब लांबच्या शाळा बंद करायच्या आणि बसेस देऊन किंवा बसमधून त्या केंद्रीय शाळेत आणायच्या अशी कल्पना वर्तमानपत्रात आम्ही वाचलेली आहे अध्यक्ष महोदय आजच एवढी शाळाबाह्य मुलं आहेत ही गंभीर आहे आणि हा सर्वेक्षण किती कटाक्षाने झाले हा पुढचाच प्रश्न आहे म्हणजे रेकॉर्डला सापडलेली एवढी मुलं असतील तर कदाचित हा आकडा काही हजार 10,000-15,000 असू शकतो पण सर्वेक्षण केले हा आकडा आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू पण मूळ मुद्दा की सरकारचं सध्याचं धोरण जे आहे ते शाळा लहान शाळा छोट्या शाळा म्हणजे 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा एक शिक्षकी शाळा या बंद करायच्या डोंगरातल्या अतिदुर्गम भागातल्या शाळा बंद करायच्या आणि त्यांना बसेस पुरवायच्या गाड्या पुरवायच्या आणि मुलं केंद्रीय शाळेत आणायची असं जर धोरण राज्य सरकारचं असेल जे केंद्राकडून गाईडने आलेलं आहे की नाही मला माहित नाही तर अध्यक्ष महोदय शाळाबाह्य मुलांचं प्रमाण आणखीन वाढेल त्यासाठी राज्य सरकारचा दृष्टिकोन शाळाबाह्य मुलं हे कसं हँडल केलं परत ती मुलं शाळेत घातली हे दिलंय तुम्ही परंतु अध्यक्ष महोदय पुढे येणारं संकट याच्यापेक्षा जास्त आहे त्यासाठी सरकारचं धोरण काय अध्यक्ष महोदय असं कुठलंही सरकारने धोरण स्वीकारलेलं नाही आहे सर्वसाधारणपणे केंद्राच्या स्तरावर एकतरी चांगली शाळा असावी ज्याच्यामध्ये क्रिकेट खेळाचं ग्राउंड असावं इतर सुविधा असाव्या एकाच वेळेला सर्व यांना देणं शक्य नाही आणि त्या शाळेमध्ये जर कुठे विद्यार्थ्यांना जायचं असेल तर त्यांची सोय करणं इतपत हे मर्यादित आहे मी आपल्या नम्रपणे निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की आता प्री प्रायमरी ही कन्सेप्ट नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे जिथं अंगणवाडी आहे तिथं बालवाटिका म्हणजे ज्युनियर KG सिनियर KG हे होणार आहेत आणि त्याचं आम्ही नवीन धोरण सुद्धा अस्तित्वात आणतोय त्याच्यामुळे कुठल्याही शाळा बंद होणार नाहीत उलट अशा शाळांची संख्या वाढणार आहे कारण हे 3 वर्ग त्याच्यामध्ये ऍड होत आहेत पूर्वी नर्सरी ज्युनियर KG सिनियर KG ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अशा तऱ्हेची व्यवस्था अस्तित्वात नव्हती ती व्यवस्था येत्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही आणतोय आणि त्याच्यामुळे कुठल्याही शाळांची संख्या कमी होणार नाही कदाचित थोडीफार वाढू शकेल कारण अंगणवाडीची संख्या ही शाळांपेक्षा कमी जास्त आहे आशिष शेलारजी अध्यक्ष महोदय हा अतिशय गंभीर प्रश्न आहे मी पाटील साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी याला न्याय देण्यासाठी धोरणाची मागणी केली अध्यक्ष महोदय आपण जर उत्तरात वाचलं तर लक्षात येईल की 3 ते 18 वयोगटातील नानासाहेब केवळ 15 दिवस सर्वेक्षण केलंय म्हणजे 15 दिवसाच्या सर्वेक्षणामध्ये या ठिकाणी 3,114 बालके राज्यभरात शाळाबाहेर सापडली अध्यक्ष महोदय खरं तर संपूर्ण राज्याला म्हणूनच एक न्याय लागला पाहिजे मी त्याच्यामध्ये काही तफावत दुजाभाव करत नाही पण मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय 356 बालके शाळाबाहेर आढळून आले आणि मग त्यांना नंतर शाळेत टाकण्यात आलं अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये शाळा विषयाच्या बाबतीमध्ये एज्युकेशन या विषयाच्या बाबतीत शिक्षण विषयाच्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिका काम करते अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेच्या या शाळांच्या आणि व्यवस्थांची प्रायव्हेट सोडून वर्षात आहे आपली एवढी व्यवस्था आहे की मुंबईचं बजेट एज्युकेशनचं 3,347 कोटी आहे 3,347 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे अध्यक्ष महोदय एका विद्यार्थ्यावर खर्च करतोय किती माहिती आपण अध्यक्ष महोदय एका विद्यार्थ्यावर 1,02,000 रुपये खर्च करतो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय 1,02,000 रुपये खर्च करून सुद्धा राज्य म्हणून ज्या वेळेला उत्तर शिक्षण विभागाचं येतं त्यावेळेला प्रायव्हेट स्कूलपेक्षा जास्त खर्च होऊन सुद्धा आपल्याकडे अध्यक्ष महोदय 356 मुलं ही शाळाबाह्य त्या ठिकाणी दिसत आहेत अध्यक्ष महोदय कुठेतरी मूलभूत प्रश्न निर्माण झालाय मुंबई पब्लिक स्कूल 14 आपण सुरू केली NEP ने सांगितलं की 30 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असला पाहिजे मुंबईमध्ये 42 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे म्हणजे NEP च्या त्या निर्णयाला सुद्धा थड लागलेला आहे
अध्यक्ष महोदय मराठी शाळा बंद होता है, मराठी विद्यार्थ्यांची संख्या ड्रॉप होते है, शाळा कोविड मध्ये बंद होत्या पण त्यांच्या साफसफाईला 150 करोड़ रुपये गेले। अध्यक्ष महोदय प्री प्राइमरी स्कूल मध्ये वाढ होते, 8वी 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होते, प्राइमरीला कमी होते। हा सगळाच एकंदरीत प्रश्न अध्यक्ष महोदय गंभीर आहे आणि म्हणून माझी विनंती राहील, मला याचं माहिती आहे की नगर विकास कडे पण हा विषय जाईल, माननीय मुख्यमंत्री महोदय पण इथे आहेत, पण एकंदरीत मुंबईतले 356 विद्यार्थी शाळा बाहेर सापडले त्यांना तुम्ही टाकले, मग 3317 कोटी रुपये जातात कसे? आणि म्हणून या विषयावर एक बैठक आपण घेणार का, या विषयाची संपूर्ण माहिती आपण घेणार का मुंबई महापालिकेकडून, आणि आवश्यकता वाटली तर त्याची चौकशी करणार का? होय अध्यक्ष महाराज। नानाभाऊ बोला। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज हा फारच विषय गंभीर आहे। अध्यक्ष महाराज शिक्षणाचा पायाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी रोवला आणि पूर्ण देशात त्याचा व्याप्ती वाढली। मुली शाळा बाहेर राहणं हे महाराष्ट्रासारख्या राज्याला किती घातक आहे याचं आपल्याला उदाहरण। पण मूळ प्रश्न मी या ठिकाणी अध्यक्ष महाराज येतो की आज जवळपास 1.25 लाखच्या वर शिक्षक पद खाली आहे आणि ही पद खाली असताना आता एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मंत्री मोदी आपला, आपण कुठल्या जाहिराती काढल्या नाहीत, आम्हाला शिक्षक भरती करायची आहे, तुम्ही कुठली परीक्षा घेतली आहे आणि त्या परीक्षेमध्ये जे काही पूर्व पास झालेत आम्ही याच्यापेक्षा कधीच भरती एवढी मोठी झाली नाही, ती फक्त परीक्षा कशासाठी घेता, 1000 रुपये त्यांना ऑनलाइन घ्यायसाठी का करता काय, काय त्याला कळायला कारण नाही आम्हाला लोकांना, त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल। शाळेमध्ये शिक्षकच नसतील तर पुरं शिकणार कशाच्या आधार, भिंतीचा आधार घेतील? मूळ प्रश्नावर आपण आलात पाहिजे। आज अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा ओसाड पडलेल्या आहेत आणि जेव्हा शाळाच ओसाड पडलेल्या आहेत तर तिथं शाळा बाह्य हे 15 दिवसाचा अहवाल आहे तुमचा, आज तुम्ही फक्त 15 दिवसाचा तुम्ही आज समजा महाराष्ट्रामध्ये याला वेळ देऊन अगर तुम्ही हे सर्वेक्षण केलं 1000 मुलं मुली तुम्हाला शाळा बाह्य मिळणार आहे। आणि म्हणून हा गंभीर प्रश्न अध्यक्ष महाराज, या प्रश्नाला या ठिकाणी आम्ही, कारण की या सभागृहामध्ये मी पाहतोय साहेब अध्यक्ष महोदय सरकार आल्यापासून नुसतं आश्वासनाची खैरात आहे, आश्वासन समितीच नाही आपली, त्याच्यामुळे या आश्वासनाला काही आपल्याला अर्थच नाही। आणि यावेळेस आम्हाला स्पेसिफिक उत्तर पाहिजे, तुम्ही बाहेर एक बोलता आणि सभागृहात एक बोलता, तुम्ही शाळा नाही नाही आशिष बरोबर आहे, त्यांचं पेपरला केसरकर साहेबांच्या खूप बातम्या राहतात म्हणून तेच पाहतो, तुम्ही बाहेर नाही सभागृहात वेगळं बोलता, त्याच्यामुळे नेमकं काय शिक्षण धोरण महाराष्ट्रातलं आहे आणि शिक्षकाची पदं किती दिवसात आपण भरणार आहात आणि ह्या शाळा, कारण की तुम्ही वर्ष वाया घालतायत मुलांचं, आयुष्य बर्बाद करतात, त्यामुळे शिक्षकांची पदं आणि शाळा अद्ययावत करण्याच्या बाबतची शासनाचं नेमकं धोरण काय हे आम्हाला सांगा। अध्यक्ष महोदय आता 15 मिनिटं झाली या प्रश्न। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मला त्यांचं उत्तर साहेबांनंतर थांबूया, तुरात साहेबांवे मग थांबूया। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय आपण संरक्षण द्यावं अशी विनंती आहे, कारण बोला आपण, बोला मी ऐकतोय, बोला आपण। महत्वाचा प्रश्न नाना आपण उपस्थित केलेला आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण एका क्लिप बद्दल बोलला त्यावेळेला मी मुलाखत देत होतो मीडियावर आणि मीडियावर मुलाखत देत असताना मध्ये कोण बदलो तरी मी तेवढ्यापुरतं उत्तर दिलेलं होतं आणि थांबायला सांगितलं, शेवटी आपली मुलाखत चालू असते, मध्येच येऊन कोण बोलू शकत नाही आणि बोललं तर ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनी तर ती शिस्त पाळली पाहिजे असं मी सांगितलं, कारण हे सांगणं आवश्यक आहे, कारण उद्याची पिढी आपल्याला घडवायची आहे। आपण जे विचारलं की शिक्षकांच्या भरतीचं काम सगळ्यांच्या मुलाखती म्हणजे परीक्षा झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये कोर्टाचा, मला एक मिनिट आपल्याला मला उत्तर देऊ द्या, मला संरक्षण द्या की कोर्टाचा त्याला मध्यंतरी स्टे होता, ते स्टे उठल्यानंतर आम्ही ताबडतोब ही भरती प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्यानंतर जी रोस्टर चेक करायची होती त्याच्यामध्ये असं आढळून आलं की कुठलंही जर ट्रान्सफर झाली तर त्याला ओपनमध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळी रोस्टर चेक करून घेतली, ओपनच्या जागा ओपन आणि रिझर्वेशनच्या जागा रिझर्वेशन असं व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये करून आता भरती सुरू झालेली आहे आणि याचा शेड्यूलचा लावलेला आहे, त्याप्रमाणे जिल्हा परिषदांनी आपल्या जाहिराती दिलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्यांना आपण ग्रँटेबल स्कूल म्हणतो त्या शाळांना सुद्धा या ठिकाणी भरती दिली जाईल।
आणि त्याच्यामुळे आपण जे म्हटलेलं आहे की शाळा बाह्य हे करण्यासाठी 15 दिवस दरवर्षी 15 दिवसाची मुदत दिलेली असते आणि फार मोठी यंत्रणा आमच्याकडे आहे. प्रत्येक ठिकाणी टीचर्स आहेत आणि त्याच्यामुळे तेवढ्या पिरियडमध्ये तो सर्वे पूर्ण होतो. फक्त 3 जिल्ह्यांच्या संदर्भात मी निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक पालघर आहे आणि दुसरा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये एक ठाणे आहे आणि तिसरा जो जिल्हा आहे तिथं बुलढाणा आहे. पण बुलढाण्याचं स्पेसिफिक प्रॉब्लेम असा आहे की तिथं असलेली मुलं ही 3 ते 5 या कॅटेगरीमधली आहेत. पालघरच्या संदर्भात मी स्वतः विशेष लक्ष घालण्याचं सांगितलेलं आहे आणि ह्या मुलांना आवश्यकता असेल घरी जाऊन शिकवा ही सुद्धा आदेश दिलेले आहेत. हा जो प्रश्न आहे तो अतिशय संवेदनशील प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये 2 शब्द अतिशय महत्वाचे आहे. ते आहे शाळा बाह्य आणि दुसरं आहे स्थलांतरित. शाळा बाह्य आणि स्थलांतरित हे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर अर्बन डेव्हलपमेंट, एज्युकेशन आणि महिला व बाल हे 3 डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन अतिशय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल आपण अध्यक्ष महोदय एक थोडक्यातच प्रश्न करते पण हे कोऑर्डिनेशन जोपर्यंत बरं सरकार हे कोऑर्डिनेशन करणार का हा माझा एक पहिला प्रश्न आहे. दुसरं असं स्थलांतरित मुलांसाठी एक विशिष्ट ऍप मेळघाट मध्ये डेव्हलप केलं होतं मागच्या काळामध्ये. ते ऍप सरकारला देखील आम्ही सबमिट केलं होतं. त्या ऍपचा अजिबात उपयोग होत नाही आहे. जे शाळा बाह्य आणि स्थलांतरित मुलं असतात ते मुलं वीट भट्ट्यांवर आणि कुठेतरी भीक मागत असतात त्याच्याकडे पण आपण लक्ष देत नाही आणि आपण म्हणतो की आपण शाळा चालवतो स्पेशल त्या शाळा देखील चालत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण एकीकडे अध्यक्ष महोदय आपण एकीकडे शिक्षक आहात असं म्हटलात पण दुसरीकडे शिक्षकांची एवढी कमी आहे. तुम्ही शिक्षकांची भरती आणि कधी कंप्लीट करणार आहात? ऍप स्थलांतरित मुलांसाठी ऍप तो कधीपर्यंत येणार आहे? शाळा बाह्य आणि स्थलांतरित मुलांना जर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर अर्बन डेव्हलपमेंट, शिक्षक विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग याचं कोऑर्डिनेशन कधीपर्यंत करणार आहात? हे नाही झालं तर काही होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय ही चांगली सूचना आहे. या विषयाचं ज्याला ब्रीफिंग अध्यक्ष महोदय या विषयाचं ज्याला ब्रीफिंग घेत होतो त्याच वेळेला मी सूचना दिलेल्या आहेत की महिला बाल कल्याण बरोबर आपली मीटिंग ठेवा कारण त्या ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहेत या महिला बाल कल्याण खाली येतात त्याच्यामुळे आपली सूचना योग्य त्याची ऑलरेडी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मंत्री महोदय प्रश्न असा मंत्री महोदय मला वाटतं बऱ्याचशा सदस्यांना या विषयात त्यांचे प्रश्न आहेत. आपण त्याचबरोबर UD आणि महिला बाल कल्याण या तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांनी एकत्र बसून सदस्यांना घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन समाधानकारक उत्तरं द्यावी. होय होय अध्यक्ष महाराज. झालं ना? झालं. एक मिनिट सागर साहेब काय देतो देतो देतो. मी सरकारचं अभिनंदन करतोय. याचा पुढे बोगस शाळा, बोगस शिक्षक आणि बोगस विद्यार्थी याचा सर्वे होत होता. ही पहिली सरकार आहे अध्यक्ष महोदय या सरकारमध्ये रितसर पद्धतीने भले का कमी दिवस होईना विद्यार्थी शाळेत काय येत नाही याचा सर्वे सरकारचा. नाही अध्यक्ष महोदय प्रश्न आहेत माझे. अध्यक्ष महोदय प्रश्न आहेत ना? हे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय माझे. आणखीन लोकांचे विषय तपासून घ्या किती वेळ बोलले ते. माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. 2 प्रश्न आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी न जाण्याचा कारण एक सगळे कारण वेगवेगळे असू शकतात. एक कारण अध्यक्ष महोदय सुनीलजी हो मंत्री माजी मंत्री महोदय बोला मी ऐकतोय बोला तुम्ही. एक विषय अध्यक्ष महोदय शाळांना अनुदान देत नाही आपण. स्पेसिफिक प्रश्न आहे विचारा अध्यक्ष महोदय. अनुदानित शाळा जिथपर्यंत वाढणार नाही तिथपर्यंत खासगी शाळांमध्ये जाण्याला गरीब माणसाला परवडणार नाही आहेत. हे विद्यार्थी कुठल्याही श्रीमंत परिवाराचे नाही आहेत. आपण अनुदानाच्या शाळेच्या संदर्भामध्ये जो निर्णय अध्यक्ष महोदय मी उदाहरण म्हणून सांगतोय वानगी दाखल या नागपूर शहराची बिशप कॉटन शाळा माझा जन्माच्या 100 वर्ष अगोदर झाली. प्रश्न आहे ना? त्या माझा जन्माचा 100 वर्ष अगोदर. आता तुमच्या प्रश्नावरती चिन्ह कुठे टाकायचं आहे मला समजत नाही. मी बसतो मी खाली नाही अध्यक्ष महोदय मी बसतो. सभापती अध्यक्ष महोदय हो दे उत्तर तर घेऊया. बोला बोला अध्यक्ष महोदय. शेजारच्या राज्यामध्ये आताचे माननीय पंतप्रधान तत्कालीन मुख्यमंत्री असताना शाळा चलो अभियान चालवायचे.
ते मंत्री जायचे, आमदार जायचे, नगरसेवक जायचे, खासदार जायचे, शैक्षणिक आणि बाकीचे अधिकारी कलेक्टर जायचे. हे शाळा सुरू करण्याचा अगोदर एक महिना अगोदर शाळा चालो अभियान करत होते. त्यामुळे सर्वात जास्त कमी विद्यार्थी शाळेत जाणारा कुठला राज्य असेल तो आपला शेजारचा राज्य आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण या राज्यामध्ये आपण क्रांतिकारी इनोव्हेटिव्ह विचाराचे मंत्री आहात. शाळा चलो अभियान आपण या शैक्षणिक वर्षाचा अगोदर प्लान करून सर्व अधिकारी सर्व जनप्रतिनिधीला घेऊन सुरू करणार का, असे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, असे अभियान चालू करण्यात येईल आणि दुसरं बिशप कॉटनच्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मी ऑलरेडी मी बैठक घ्यायला म्हणून सांगितलंय. शेवटचा प्रश्न अध्यक्ष साहेब बोला. शेवटचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि युपीएच्या कालखंडामध्ये आपण शिक्षण हक्क कायदा देण्यात आला, राज्य घटनेमध्ये बदल करून हक्क दिला त्या बालकाला दिला. त्या 6 वर्षाचं होणारं बालक शाळेत आलं पाहिजे, शाळेत शिकलं पाहिजे, शाळेत टिकलं पाहिजे, असं त्याचं सूत्र आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सागरजी असं म्हटले की हा नवीन आमच्या सरकारनं सुरू केलं, असं नाहीये. हे चाललेलं आहे, परंतु आता जी आकडेवारी आली हे माहितीच नाही त्यांना. अध्यक्ष महोदय, ही जी आकडेवारी 3000 मुलं फक्त शाळा बाह्य, आपल्याला खरं वाटतं का? अध्यक्ष महोदय आपण सांगा की 3000च मुलं या राज्याचे फक्त 3000 मुलं शाळेच्या बाहेर आहेत, हा आकडा योग्य आहे का? अध्यक्ष मेळघाट जरी यांनी तपासला फक्त तरी हजारांना मुलं निघतील, आदिवासी भागात निघतील, निर्णया ठिकाणी अनेक पाडे आहेत, वाडे आहेत, डोंगरामध्ये घर आहेत. आपण त्या जरी कुठेही मुलगा असला एखादा एक बालक, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही सरकारची आता एका बालकाकरता जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, हे 3000 बालक फक्त शाळा बाह्य म्हणणं हे अत्यंत चुकीचं. याचा अर्थ सर्वेक्षण योग्य झालेलं नाही. हे सर्वेक्षण पुन्हा एकदा आपण सर्व करणार आहात का? अध्यक्ष महोदय, दरवर्षी सर्वेक्षण होतं आणि जो मुद्दा सागर साहेबांनी उपस्थित केलेला अतिशय महत्वाचा आहे. आपण म्हणता की शिक्षणाच्या संदर्भात शाळांना मदत केली पाहिजे. आम्ही जवळजवळ 1100 कोटी रुपयाची यंदा तरतूद केली आणि 60,000 शिक्षकांना आम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणलं ही वस्तुस्थिती आहे. हे सर्व लोक वंचित होती. त्यानंतर 30,000ची भरती, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे. आणि ही 50,000 पर्यंत आम्ही म्हटलेलं आहे. जर आमचं आधार कार्ड लिंकिंग झाल्यानंतर आम्हाला भरती ही प्रोसेस असते. अध्यक्ष महोदय ही प्रोसेस असते. अध्यक्ष महोदय, मला आपण उत्तर दिल्यानंतर त्यांचं उत्तर झाल्यावर देतो. हो, पण पूर्ण होऊ दे. उत्तर पूर्ण झाल्यावर अहो तुमची हरकत घ्या, पण उत्तर पूर्ण तर होऊ दे. उत्तर पूर्ण करा. अध्यक्ष महोदय, उत्तर पूर्ण झाल्यावर तुम्ही हरकत घ्या. उत्तर पूर्ण करा. अध्यक्ष महोदय पूर्ण तर घ्या उत्तर. अध्यक्ष महोदय, अहो त्यांचं पूर्ण उत्तर आहे का? अध्यक्ष महोदय, भरती प्रक्रिया असते. त्या ठिकाणी आपल्याला रोस्टर चेक करायला लागतो. त्यानंतर शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पहिल्यांदाच या शासनाने ज्या सरसकट शिक्षकांच्या बदल्या होत होत्या त्या सुद्धा थांबवलेल्या आहेत. एकाच शाळेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करावं, क्वालिटी एज्युकेशन द्यावं, ह्याच्यासाठी हा निर्णय घेत असताना जे सिनियर शिक्षक होते आणि जे कठीण भागामध्ये केले होते त्यांना सुद्धा आम्ही एका जागेवर आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही भरतीची प्रक्रिया पूर्ण होत असताना सगळ्या जिल्ह्यांचं रोस्टर आम्ही कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आणि मुलांना चॉईस द्यायला लागतो, तो चॉईस सुद्धा आता त्यांना प्रत्येक जिल्ह्याचा देण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं जर पेंडिंग असेल तर पेंडिंग केल्यानंतर कोणी कोर्टामध्ये गेलं असतं तर ही भरती थांबली असती. आम्ही अत्यंत चोख अशी व्यवस्था केलेली आहे आणि हे केल्यानंतर भरती चालू आहे. तुम्ही साईटवर जाऊन बघा की त्यांचं जिल्ह्याची मागणी जरा मला पूर्ण करून द्या, कारण महत्वाचं उत्तर आहे. जिल्ह्याची माहिती दिल्यानंतर त्या उमेदवाराला चॉईस असतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये जावं, कारण त्यांनी कायमस्वरूपी तिथं राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची त्या ठिकाणी रोस्टर पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणची साईट ओपन करण्यात येते. त्या विद्यार्थ्याला चॉईस देण्यात येतो की तुला कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे. आणि ती प्रक्रिया त्यांनी प्रत्येकाने मागणी केलेली आहे, तुम्ही साईटवर जाऊन बघा. आम्ही त्यांना जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये, कारण रोस्टर तर पूर्ण झाला पाहिजे, तो काही शिक्षण खात्याकडे नसतं,
समाज कल्याणने हा रोस्टर चेक करायचा असतो, चेक केल्यानंतर त्यांना ती संधी दिलेली आहे, त्यांनी चॉईस करून त्या त्या जिल्ह्यामध्ये ते जातील, परंतु याच्या पुढच्या काळामध्ये त्यांना त्याच जिल्ह्यामध्ये राहायला लागेल, नाहीतर बदलीच्या मागे शिक्षक असतात, हे आम्ही बंद केलेलं आहे, हा नवीन निर्णय. विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते, अध्यक्ष महोदय हरकत काय ऐकूया ना. सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, चुकीचं रेकॉर्ड म्हणून मी हरकत घेतली होती, त्यांच्या उत्तराला माझी हरकत होती, तुम्ही मला त्यावेळेस थांबवायला पाहिजे होतं. सगळं रेकॉर्डवर आल्यावर त्याला हरकत करत परत उपस्थित करायची. ते म्हणतायत की पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरला होता राज्यात नोकर भरती शिक्षकांची झाली, केली गेली, सुरू झाली. नाही ना, तुम्ही म्हणाला, तुम्ही रेकॉर्डवर तपासून पहा, त्यावेळेसच मी आक्षेप घेतला, तुम्ही केली म्हटला. तुम्हाला एका शिक्षक विद्यार्थिनीने तुम्हालाच प्रश्न विचारला होता, तुम्ही का करत नाही, त्याचं चिडून तुम्ही उत्तर दिला, ते सगळं महाराष्ट्राच्या पुढे आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं की साईडवर तुम्ही जा, तुमची साईडच बंद आहे, जरा शोधून या बाहेर जाऊन, आणि किती पोरं त्यामुळे वैतागली आहेत. तुम्ही खूप गोष्टी म्हणजे एकीकडे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांची काल आम्ही माहिती घेतली, चंद्रपूर जिल्ह्यातील काल बदल्या होत्या त्या संदर्भात. एका ज्योती तालुक्यामध्ये शिक्षकच नाही, दुर्गम तालुका आहे, अवघड तालुका आहे, आदिवासी तालुका आहे, शिक्षकच नाहीत, आणि त्यांनी त्या बदल्या केल्या, तिथला शिक्षक यायला तयार नाहीत, कोर्टात गेलेत. आणि हे सगळं असताना तुम्ही 75 म्हणजे 75,000 जागा भरणार होता तुम्ही शिक्षकांच्या, आता 1,20,000 जागा रिक्त आहेत. तुम्ही म्हणताय भरतीच्या नावाखाली जिल्हा वाईज बिंदू नामावली तयार करायची आहे. अहो, 2.5 वर्ष झाले ना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पुन्हा किती दिवस घालवणार आहात? तुम्ही स्पेसिफिक सांगितलं पाहिजे की ह्या इतक्या दिवसामध्ये आम्ही कालावधी पूर्ण करू. तुमची साईडच ह्या कोती आहे, साईडच नाही ओपन होत, हे विद्यार्थी वैतागले. उत्तर घेऊया. सभापती महोदय, आता पुढे जायचं. सभापती महोदय, 2 महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे, त्यांनी चॉईस द्यायचं आहे, आणि त्या चॉईस प्रमाणे त्या त्या शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यामध्ये संधी दिली जाणार. प्रश्न क्रमांक 4.